विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आजच्या भागामध्ये स्वागत. आपण पाहतोय रोखे बाजार, स्टॉक एक्सचेंज, ज्यामध्ये यापूर्वीची सगळी कल्पना आपण तुम्हाला दिलेली आहे. रोखे बाजार म्हणजे काय, रोखे बाजाराची नेमकी व्यवस्था काय असते, जाता जाता एका मिनिटामध्ये ओझरता आढावा आपण घेऊया. भांडवल बाजार ज्याला आपण म्हणूया की औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा कोणत्याही आर्थिक विकासाच्या क्षेत्रामध्ये भांडवलाची पूर्तता दीर्घ स्वरूपाची, असं आपण म्हणूया. भांडवल बाजाराचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला दीर्घ स्वरूपाच्या लागणाऱ्या भांडवली निधीची उपलब्धता करून देणाऱ्या व्यवस्थेला आपण भांडवल बाजार असं आपण म्हणतो. आणि भांडवल बाजारामध्ये ज्या प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार असा आपण जो काही विषय बघितला होता, प्रामुख्याने दुय्यम बाजार म्हणजे पुन्हा पुन्हा शेअरची कर्ज रोख्यांची खरेदी विक्री करणारी व्यवस्था, ज्याला आपण सेकंडरी कॅपिटल मार्केट असं आपण म्हणतो, याची भूमिका फार महत्वाची आहे. आणि अशा प्राथमिक बाजारात विकल्या गेलेल्या जे सुरुवातीचे शेअर्स आहेत, कर्ज रोखे आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारची भांडवली विवरणपत्र आहे, ह्या सगळ्यांची पुन्हा खरेदी विक्री होण्याकरिता जी व्यवस्था निर्माण केलेली आहे, त्या व्यवस्थेला प्रामुख्याने आपण शेअर बाजार किंवा ज्याला आपण रोखे बाजार असं आपण म्हणतो. आणि ती खरेदी विक्री नियंत्रित करण्यासाठी सेबीची व्यवस्था वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. खरं तर ही जी यंत्रणा आहे, रोखे बाजार ही जी यंत्रणा आहे, ती अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलाच्या उभारणीकरिता शेअर्स विकणारे, कर्ज रोखे विकणारे आणि खरेदी करणारे यांच्यामध्ये व्यवस्था निर्माण करणारी ही बाब म्हणजे रोखे बाजार अशी आहे. रोखे बाजाराची वैशिष्ट्य आपण बघितली. रोखे बाजारामध्ये पहिलं वैशिष्ट्य असं आपण स्पष्ट केलं होतं, ज्यामध्ये रोखे बाजार ही रोख्यांच्या खरेदी विक्रीची व्यवस्था करते. रोखे ज्या दस्तऐवजाच्या माध्यमातून रोख पैशामध्ये रूपांतर केव्हा होऊ शकतं किंवा माझे मला पैसे मिळू शकतात, मी पैसे खर्च करून मी काही संपत्ती निर्माण करू शकतो शेअरच्या बाबतीतली किंवा कर्ज रोख्यांच्या बाबतीतली, अशा स्वरूपाच्या रोखे बाजारात ही रोख्याचीच खरेदी विक्री केली जाते, हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य. आणि थोडंसं पुढे जाता येईल, दुसऱ्या वैशिष्ट्याकडे आपण जात असताना एक गोष्ट आपण इथे लक्षात ठेवायला पाहिजे, ज्यामध्ये शासकीय परवानगीनेच रोखे बाजारामध्ये व्यवहार होतात. याचा अर्थ असा, कायदेशीर मान्यता असल्याशिवाय रोखे बाजारामध्ये कोणाला व्यवहार करता येत नाही, ही कालही बाब आपण सविस्तरपणानं बघितली आहे. आणि आता पुढे जाताना रोखे बाजारावर सेबीचं नियंत्रण आहे. रोखे बाजाराचं प्रत्यक्ष कार्य साधारण 9.5 ते 3.5 वगैरे चालतं. शेअर बाजाराची साधारणमध्ये माहिती गुगलवरती जर सर्च करून तुम्ही बघितलं तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची कल्पना येईल. रोखे बाजारातील खरेदी विक्री ऑनलाईन ट्रेडिंग पद्धतीने आता होताना बघायला मिळते. रोखे बाजारातील प्रत्यक्ष व्यवहारांसाठी स्टॉक ब्रोकर्स आणि सब ब्रोकर्स काम करतात. ही बाब ज्याला आपण मध्यस्थ म्हणतो, आम्हाला फारशी रोखे बाजारात किंवा शेअर बाजाराची माहिती नाही किंवा उद्योजकांना कुठं कुठं गुंतवणूकदार आहेत त्यांची माहिती नाहीये, तर यांना एका व्यासपीठावरती घेऊन येण्याचं काम हे जे मध्यस्थ करतात, ज्यामध्ये शेअर दलाल आहेत, ब्रोकर्स आहेत, सब ब्रोकर्स आहेत, ह्या सगळ्यांचा उल्लेख आपण त्या ठिकाणी करतो. रोखे बाजारातील प्रत्यक्ष व्यवहारांसाठी यांची मदत होते. ही रोखे बाजाराची वैशिष्ट्य आहे. आपण पुढे जाऊया, शेअर बाजार म्हणजे नेमकं काय हे आपण बघितलेलं आहे. शेअर बाजार म्हणजे काय, 10 रुपयाचा शेअर्स, 200 शेअर्स खरेदी केले, त्यानंतर आपण पुन्हा त्याची किंमत वाढली, ते विकले, अशा खरेदीची आणि विक्रीची नव्या नव्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले, पुन्हा ते विकले, माझा फायदा मी त्यातून बघितला किंवा माझं होणारं नुकसान मी टाळलं, अशा भूमिकेतून जेव्हा आम्ही शेअर्सची कर्ज रोख्यांची खरेदी विक्री बाजारपेठेमध्ये करतो, अशा व्यवस्थेला आपण शेअर बाजार असं आपण म्हणतो. म्हणजे शेअर खरेदी करून आपण कंपनीमध्ये गुंतवणूक करत असतो, कंपनीच्या गुंतवणुकीतून आम्हाला फायदा होत नाही असं लक्षात आलं आम्ही शेअर्स विकतो, आणि त्यातून भागांची वाढलेली किंमत, कर्ज रोख्यांची वाढलेली किंमत, त्यातून आमचा आम्ही फायदा करून घेतो. असा प्रत्येक गुंतवणूकदाराला फायदा मिळवून देणारी व्यवस्था आणि प्रत्येक ज्याला भांडवलाची आवश्यकता आहे त्याला भांडवल उपलब्ध करून देणारी व्यवस्था म्हणजे शेअर बाजार. म्हणजे उद्योजकांच्या आणि व्यावसायिकांच्या दृष्टिकोनातून बघितलं तर त्यांना भांडवल उपलब्ध होतं, आणि आपल्यासारख्या गुंतवणूकदारांचा विचार केला तर आम्हाला चांगल्यात चांगल्या फायद्याच्या संधी ह्या शेअर बाजारामध्ये उपलब्ध होतात, आणि त्या निवडण्याचं काम हे आम्हाला या व्यवस्थेमध्ये करायला मिळतं. म्हणून आम्ही याला शेअर बाजार असं आपण म्हणतो, त्यालाच आम्ही रोखे बाजार असंही म्हणतो. कारण शेअरच्या खरेदी विक्रीतून फायदे तोटे विचारात घेऊन आपण व्यवसाय किंवा व्यवहार करत असतो. हा कंपन्यांच्या दृष्टिकोनातून आणि गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून आपण हा विचार करायचा. शेअर बाजाराचे दोन वर्ग पडतात, आपण हे बघितलं, प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार. प्राथमिक बाजारामध्ये पहिल्यांदा कंपनीचे शेअर्स विकले जातात, दुय्यम बाजारामध्ये पहिल्यांदा विकले गेलेले शेअर्स पुन्हा पुन्हा खरेदी विक्री होते, त्याला आपण दुय्यम बाजार असं म्हटलेलं आहे. आपण पुढे गेलो होतो दुय्यम बाजारानंतर पुढे शेअर बाजार महत्वाचा का आहे. शेअर बाजाराचं महत्व विचारात घेताना आपण काही गोष्टी बघितल्या होत्या. शेअर बाजाराची भूमिका किंवा कार्य आपल्याला या ठिकाणी बारकाईने बघायची आहेत.
कार्यांकरचा उल्लेख करत मी मागच्या भागामध्ये केला होता, ज्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल देशाच्या अर्थव्यवस्थेला जर मजबूती प्राप्त करून द्यायची असेल तर भांडवल देशाच्या अर्थव्यवस्थेला पुरेसं मिळलं पाहिजे, यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाहीये. कारण भांडवलाशिवाय व्यापारही चालत नाही, व्यवसाय चालत नाही आणि उद्योगही चालत नाही. मग तो उद्योग औद्योगिक क्षेत्रातला असेल, शेती क्षेत्रात असेल, पैसा पाहिजे. आणि म्हणून सुसंघटित म्हणजे कायद्याने नियंत्रित केलेला, कायद्याने परवानगी दिलेले असे व्यवहार व्हायला पाहिजेत, याला आम्ही म्हणतो सुसंघटित रोखे बाजार किंवा शेअर बाजार. या बाजारामुळे होतं काय, गुंतवणूकदारांना योग्य गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होतात, भांडवलदारांना आवश्यक त्या वेळेला आवश्यक तेवढं भांडवल हे उपलब्ध होतं आणि यातून आर्थिक विकासाला गती मिळते, लोकांच्या उत्पन्न वाढीला त्याची चालना मिळते. ही एक बाब पहिल्यांदा इथं स्पष्ट करते. रोखे बाजारामुळे खरं तर बाजारामध्ये भांडवलाची गतिशीलता ही निर्माण करून दिली जाते. जसं की आपण मागच्या वेळी चर्चा केली, ग्रामीण भागातला एखादा गुंतवणूकदार आंतरराष्ट्रीय पातळीच्या एखाद्या कंपनीमध्ये सुद्धा, ज्याला आपण मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सुद्धा आपण गुंतवणूक करू शकतो, ही व्यवस्था तुम्हाला उपलब्ध झाली. किंवा एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीला अशा छोट्या छोट्या गुंतवणूकदारांच्याकडून सुद्धा भांडवली उभारणीला मदत होते, ही बाब आपल्याला शेअर बाजारामुळे होते. ही त्यातली महत्व सांगण्याची भूमिका आहे किंवा रोखे बाजाराची भूमिका आपण या ठिकाणी बघतोय. रोखे बाजारामुळे उद्योग व्यवसायांना बाजारातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. त्याचबरोबर रोखे बाजारातून संयोजकांची जी पतविषयक प्रतिष्ठा आहे, म्हणजे उद्योजकांची किंवा व्यावसायिकांची प्रतिष्ठा आहे, क्रेडिट आहे मार्केटमधलं, हे वाढतं. उदाहरणार्थ आज आपण शेअर्स खरेदी करायला गेलो तर पटकन लक्षात नावात जे तोंडात नाव येतं पटकन, ते असे काही ठराविक उद्योग समूह आहेत की ज्यांचा आज बोलबाला आहे मार्केटमध्ये आणि मग आपण पटकन त्या शेअरची हे जी क्रेडिट आहे, ही जी पत आहे त्या उद्योगांची, त्या व्यवसायांची, ही कशातून निर्माण झाली, ते शेअर मार्केटमुळे. शेअर मार्केट नसतं तर आम्हाला सामान्यांना कळलं नसतं की ह्या कंपनीला किती फायदा झाला आहे, किती तोटा झाला आहे, कोणती कंपनी चांगली आहे, कोणती कंपनी कमी फायद्याची आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला रोखे बाजारामुळे माहिती पडल्यात किंवा शेअर बाजारामुळे माहिती पडलेत. अर्थव्यवस्थेमधला जो अतिरिक्त असणारा पैसा आहे, जो लोकांच्या आतापर्यंत खिशात होता, तिजोरीत होता किंवा घरी राखून म्हणजे ज्याला आपण पडून राहिला होता असं आपण म्हणूया, अशा प्रवाह अशा पैशाला अशा भांडवलाला एक गती मिळाली, त्याला चालना मिळाली आणि याच्यामुळे झालं काय, बचतदारांच्या बचतीला एक प्रोत्साहन मिळालं. बचतदार सुद्धा आता बचत वाढवायला लागले कारण त्यांना असं लक्षात आलं शेअर मार्केटमध्ये आपण इथं गुंतवणूक केल्यानं फायदा होतोय. यामुळे लोक काय करायला लागले, आपल्या उत्पन्नातून बचत वाढवायला लागली, त्यातून भांडवल निर्मिती वाढली, त्यांचाही फायदा झाला, उद्योजकांचा व्यवसायिकांचाही फायदा झाला. ही बाब आम्हाला शेअर मार्केटमध्ये उपलब्ध झाली आहे. देशातील भांडवल संचयाला यामुळे प्रेरणा मिळाली. शेअर बाजार विकसित सुसंघटित कायद्याचं पूर्णपणे संरक्षण असल्यामुळे त्यामध्ये काम करणारी सगळी यंत्रणा तत्पर असल्यामुळे लोकांना विश्वासाचं वातावरण तयार झालं आणि या वातावरणामुळे झालं काय, देशाच्या अर्थव्यवस्थेला आता दुसऱ्यांच्यावरती अवलंबून राहायची गरज नाही. आमच्या भारतातलेच शेअर बाजार इतके सक्षम झालेत की भारतामध्ये भांडवलाची उपलब्धता आणि भांडवल पुरवणाऱ्यांना एक चांगलं फायदा मिळवून देणारं वातावरण हे आम्ही तयार करू शकलो. ही बाब आपल्या या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे. अलीकडच्या स्पर्धात्मक युगामध्ये कार्यक्षम रोखे बाजार असणं, आताच्या स्पर्धात्मक युगामध्ये म्हणजे जागतिकीकरणाच्या या प्रक्रियेमध्ये आमची स्पर्धा जगाबरोबर आहे आणि हे असताना आमच्या देशातील उद्योगांना, भांडवलदारांना आणि बचत करणाऱ्यांना सगळ्यांनाच एक विश्वासपूर्ण वातावरण आर्थिक क्षेत्रामध्ये उपलब्ध करून देण्याचं काम हे शेअर मार्केट करतो. ज्या देशाचं शेअर मार्केट मजबूत आहे त्या देशाच्या आर्थिक विकासाला फारशी काळजी करण्याची गरज लागत नाही अशा प्रकारचा निष्कर्ष अर्थशास्त्रज्ञ काढतात. स्वाभाविकपणे आपल्याला असं म्हणता येईल, गुंतवणूकदारांना रोखे बाजारातून अनेक फायदे मिळतात, म्हणजे आमच्यासारख्या बचतदारांना, आपल्यासारख्या बचतदारांना आणि भांडवलदारांना सहजपणे भांडवल उपलब्ध होतं. ही उपलब्धी आपल्याला भांडवल बाजाराची किंवा शेअर बाजाराची किंवा रोखे बाजाराची ही सांगता येईल. आता भारताच्या रोखे बाजाराचा जेव्हा आम्ही विचार करतो की नाही, तेव्हा भारताच्या रोखे बाजाराकडे विचार करताना आपल्याला मुंबई रोखे बाजार, ज्याची मी चर्चा मागच्या वेळेला तुमच्याशी केली होती, भारतातला पहिला रोखे बाजार म्हणून 1875 हा मुंबई रोखे बाजार सुरू झाला याची मी कल्पना मागच्या तासाला तुम्हाला दिली. आणि आज भारतातच नाही तर आशिया खंडातला सर्वात जुना आणि मोठा रोखे बाजार म्हणून भारताच्या मुंबई स्टॉक एक्सचेंजकडे बघितलं जातं. मुंबई रोखे बाजारात आंतरराष्ट्रीय पातळीवरचे सुद्धा गुंतवणूकदार या ठिकाणी येतात. आंतरराष्ट्रीय पातळीच्या कंपन्या सुद्धा आपल्या शेअरची विक्री ह्या मुंबई शेअर बाजारामधली परवानगी घेऊन ह्या करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. ही आपल्यासाठी जमेची बाजू आहे. खरं तर मुंबई रोखे बाजार हा देशातला पहिला बाजार आहे. मुंबई रोखे बाजाराची काही वैशिष्ट्य तुम्हाला माहिती पाहिजेत. मुंबई रोखे बाजार हा जगातल्या 10 नंबरचा सर्वात मोठा बाजार आहे
आणि ज्याला आपण म्हणूया की बोल्ट ही जी प्रणाली आहे, ऑनलाईन ट्रेडिंग शेअर मार्केटमध्ये करण्याची जी प्रक्रिया आहे, ज्या जगभर आवश्यक झाली, अनिवार्य झालेली आहे, ही प्रणाली आम्ही 1995 आत्मसात केली आहे. मुंबई शेअर बाजारामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती व्यवहार सहज सुलभ व्हावेत याकरिता इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन ट्रेडिंग, म्हणजे कुणाही प्रत्यक्ष बचतदाराला किंवा गुंतवणूकदाराला आणि भांडवल मागणाराला, उद्योजकाला, व्यवसायकाला समोरासमोर येण्याची गरज नाहीये, कुठल्या कागदपत्रांची प्रत्यक्ष उपलब्धता करून देण्याची आवश्यकता नाहीये. अशा पद्धतीचं ऑनलाईन ट्रेडिंग, म्हणजे ऑनलाईन व्यवहार करण्याची प्रणाली आमच्या मुंबई रोखे बाजाराने ही 1995 विकसित केली. 2008 पासून करन्सी डेरिव्हेटिव्हचा व्यवहार हा आमच्याकडं सुरू झालेला आहे. म्हणजे प्रत्यक्ष तुमच्याकडे रोख पैसे नाहीत, मात्र तुमचा आजपर्यंतचा व्यवहारांचा अनुभव विचारात घेता, ट्रान्झॅक्शनचं तुमचं गुडविल विचारात घेता, काही फॅसिलिटीज आता तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत डिमॅट अकाउंटच्या माध्यमातून. आणि त्यामुळे होतं काय, प्रत्यक्षपणे आता बघा, मी सकाळी शेअर मार्केटमध्ये 9:30 उघडला की मी शेअर मार्केटच्या स्क्रीनवरती गेलो, कुठल्या कंपनीचा शेअर्स आज वधारलेला आहे, म्हणजे वाढलेला आहे, मला असं वाटलं की अमक्या कंपनीचे शेअर्स वाढलेले आहे, माझ्याकडे आहेत का ते शेअर्स, मी पटकन विकून टाकले. आणि त्याच वेळेला माझ्याकडे किती रक्कम आहे, 1,00,000 रुपयाचे. पण त्याच वेळेला मला आता आणखी एका कंपनीचे शेअर्स कमी झाले बघा, पण मला खात्री आहे की पुढच्या आठवड्यामध्ये या कंपनीचे शेअर्स वाढणार आहे, हा माझा अभ्यास आहे. समजा मी काय करतो, माझ्याकडे जे आता 1,00,000 रुपये जमा आहे, तर 1,00,000 रुपयाचे मी ते शेअर्स खरेदी करतो. एव्हाना मला आता असं वाटलं की नाही, मला तर 1,50,000 रुपयाचे शेअर्स घ्यायचे त्या कंपनीचे, भविष्यात एक अर्धा दिवसानंतर, महिन्याभरानंतर या कंपनीचे शेअर्स वाढणार आहेत आणि त्यातून मला प्रचंड फायदा होणार आहे. पण पैसे नाही येत ना माझ्याकडे, आता 1,00,000 रुपये, 1,50,000 रुपये आणू कुठून मी? मग अशा वेळेला 50,00,000 रुपयाचं क्रेडिट, ज्याला आपण करन्सी डेरिव्हेटिव्हच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध करून दिले जातं, हा व्यवहार हा सुरू झाला मुंबई शेअर बाजारामध्ये 2008 सालापासून. याशिवाय 2010 पासून स्मार्ट ऑर्डर राउटिंग ही सुद्धा पद्धत मुंबई शेअर बाजारामध्ये सुरू झाली आहे. म्हणजे प्रत्यक्षपणे इतकं स्मार्ट झालंय, उदाहरण द्यायचं झालं तर, आता एखाद्याला पैसे द्यायचे तुम्हाला, तर यापूर्वी तुम्हाला बँकेत जाऊन त्याला चेक देणं किंवा डिमांड ड्राफ्ट देणं या सगळ्या गोष्टी कराव्या लागत होत्या. नंतर NFT ची सुविधा आपल्याला करून दिली बँकांनी. आता मात्र मोबाईल बँकिंगची सुविधा उपलब्ध झाली आहे, इंटरनेट बँकिंगची सुविधा आम्हाला उपलब्ध झाली आहे. फोन पे, गुगल पे, फ्लिपकार्ट, अमेझॉन वगैरे 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 ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या सहज झाल्यात की आम्ही सहज पाहणं भाजी बाजारामध्ये जरी गेलो आणि तिथं जर QR कोड असेल तर QR कोड स्कॅन करतो आणि पैसे पे करतो. हा जो काही स्मार्ट व्यवहारांचा जो काही जमाना आता आलेला आहे, याची सुरुवात 2010 पासूनच ही शेअर बाजारामध्ये, मुंबई शेअर बाजारामध्ये प्रामुख्याने झालेला बघायला मिळते. म्हणजे शेअर बाजारामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला शेअर बाजारातले व्यवहार अत्यंत तातडीने कुठेही त्यांना ऍक्सेस मिळेल आणि त्यांना त्याचा फायदा करून घेता येईल, अशा पद्धतीची सुरुवात स्मार्ट ऑर्डर राउटिंग ही सिस्टीम, स्वतंत्र प्रणाली त्यांनी विकसित केली आणि त्या माध्यमातून लोकांना त्याचा फायदा होऊन जातो, हे मुंबई बाजाराचं वैशिष्ट्य आहे. 2010 मध्ये BSE, ज्याला आपण सेन्सिटिव्ह इंडेक्स ज्याला आपण म्हणतो, या इस्लामिक फायनान्स बाबतचा हा त्यांनी सुरू केलेला आहे. म्हणजे काही ठराविक देशांच्या बाबतीमध्ये असा, ज्याला आपण म्हणतो की अचानकपणे शेअर जगामध्ये कुठं काही घडलं की त्याचा पहिला परिणाम कुठं होतो, तो शेअर बाजारामध्ये. म्हणजे अशा प्रकारे सहज लोकांना कळावं की शेअर बाजारामध्ये आता धोक्याची परिस्थिती आहे, अशा प्रकारची इंडिकेशन्स, म्हणजे लोकांचं नुकसान होऊ नये, उद्योजकांचं नुकसान होऊ नये याकरिता अशा प्रकारचा सेन्सिटिव्ह इंडेक्स हा मुंबई बाजाराने सुरू केलेला आहे. म्हणजे पूर्वी लोकांचं इतकं नुकसान व्हायचं की काही लोकांनी सुसाईड केली. म्हणजे अनपेक्षित पद्धतीने आम्हाला जर काही प्रसंगांना सामोरं जावं लागलं तर ते बऱ्याचदा उद्योजकांना आणि गुंतवणूकदारांना हे परवडत नाही. अशा परिस्थितीमध्ये हे नुकसान होऊ नये, अशा प्रकारचे धक्के अर्थव्यवस्थेला, रोखे बाजाराला, रोखे बाजारातल्या सहभागी लोकांना बसू नये याकरिता सेन्सिटिव्ह इंडेक्स हा सुरू केला आहे 2010 मध्ये. भांडवल बाजाराचं प्रशिक्षण देणारी व्यवस्था सुद्धा, प्रशिक्षण केंद्र ही मुंबई शेअर बाजाराने आता सुरू केले आहेत. म्हणजे मुंबई शेअर बाजारामध्ये सहभागी होणारा दलाल असेल, ब्रोकर असेल, सब ब्रोकर असेल किंवा वेगवेगळे जे मध्यस्थ आहेत ज्यांना शेअर बाजारामध्ये काम करायचं आहे, तुमच्या माझ्यासारखा जो विद्यार्थी आहे याला सुद्धा शेअर बाजाराची माहिती मिळावी याकरता वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस ऑनलाईन, ऑफलाईन, वेगवेगळ्या टर्मचे, अल्प कालावधीचे, मध्यम कालावधी, दीर्घ कालावधीचे काही कोर्सेस यांनी सुरू केले. ज्याच्यामुळे झालंय काय, शेअर बाजाराची इत्यंभूत माहिती घेतलेला ट्रेन असणारा तो माणूस हा तिथे व्यवसाय करतोय, त्यामुळे अधिक चांगल्या पद्धतीने तो व्यवसायाला गती मिळालेली आपल्याला बघायला मिळते. याशिवाय सेन्सिटिव्ह इंडेक्स हा अत्यंत महत्वाचा निर्देशांक मानला जातो, ज्याच्यामध्ये मी काल तुम्हाला सांगितलं की प्रमुख
30 कंपन्यांचा त्याच्यावरती समावेश होतो. आणि अशा प्रकारचा सेन्सिटिव्ह इंडेक्स तयार करण्याचं काम हे मुंबई शेअर बाजाराने केलेलं आहे. म्हणजे ही सगळी बाब गुंतवणूकदाराच्या दृष्टिकोनातून, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून, आणि त्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्वाचा असणारा जो घटक आहे तो म्हणजे उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, या सगळ्यांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा विषय, तो डेव्हलप करण्याचं काम हे मुंबई शेअर बाजाराने केलंय. पुढे मुंबई शेअर बाजारावरती हे सगळं चर्चा करण्याचं कारण, मुंबई शेअर बाजारावरती स्वतंत्र प्रश्न आपल्याला विचारला जातो, मुंबई शेअर बाजाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, तर ही सगळी वैशिष्ट्ये आम्हाला तिथे देता यायला पाहिजेत. आपण या सगळ्यांवरती चर्चा केलेलीच आहे. आपण जातो राष्ट्रीय रोखे बाजार. खरं राष्ट्रीय रोखे बाजार ही संकल्पना अलीकडे नव्याने डेव्हलप झालेली आहे. मुंबई रोखे बाजार हा स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये 19व्या शतकामध्येच आपल्याला तो सुरू झाला. मात्र राष्ट्रीय रोखे बाजार सुरू व्हायला 20व्या शतक उजाडलं किंवा 20व्या शतकाच्या अखेरीला 1992 भारताच्या भांडवल बाजारामध्ये या राष्ट्रीय रोखे बाजाराची, ज्याला आपण नॅशनल स्टॉक एक्सचेंजची निर्मिती झाली. याचं कारण असं, मुंबईशी कनेक्ट असणारी लोकांना पूर्वी शेअर बाजारामध्ये सहभागी व्हायला यायचं, मग ते कनेक्टिव्हिटी कुठल्याही स्वरूपाची असेल. मात्र भारतातल्या कानाकोपऱ्यांच्या राज्यांमध्ये सगळीच राज्य विकसित नाही आहेत, आणि अशा राज्यांच्या मधल्या लोकांना जर शेअर बाजारातला हा फायदा घ्यायचा असेल किंवा शेअर बाजारामध्ये व्यवहार करायचे असतील, तर त्यांना अशा शेअर बाजारामध्ये सहभागी होता येत नव्हतं. अनेक प्रकारच्या त्यामध्ये अडचणी होत्या, ज्या मुंबई शेअर बाजाराच्या मुळे होत्या. मात्र या लोकांना, सगळ्या भारतभरातल्या सगळ्या ठिकाणच्या लोकांना, खेड्यापाड्यातल्या गावातल्या सगळ्या लोकांना, प्रत्येक शहरातल्या लोकांना शेअर बाजारामध्ये सहभागी होता यावं, याकरिता राष्ट्रीय स्तरावरचा, भारतभर कार्यरत असताना राष्ट्रीय रोखे बाजाराची स्थापना 1992 ही करण्यात आली. म्हणजेच ज्याला मी नॅशनल स्टॉक एक्सचेंज असं आपण म्हणतो, हा देशातील राष्ट्रीय पातळीवरती काम करणारा रोखे बाजार आहे. यामध्ये या बाजारामध्ये सर्वाधिक रोख्यांची उलाढाल होते, कारण इथं काही ठराविक लोक किंवा ठराविक समूह काम करत नाही, तर देशभरातल्या सगळ्या राज्यांमधल्या सगळ्या शहरांमधल्या गावांपासूनची लोक या बाजारामध्ये सहभागी होतात. त्यामुळे इथं रोख्यांची खरेदी विक्रीचे जे प्रमाण आहे हे प्रचंड प्रमाणावर वाढताना आता आपल्याला बघायला मिळते. राष्ट्रीय शेअर बाजाराची जी काही वैशिष्ट्य आहेत ती सुद्धा आपल्या या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहिजेत. राष्ट्रीय शेअर बाजार हा देशातला पहिला स्वयंचलित रोखे बाजार आहे. स्वयंचलित म्हणजे तिथं कोणी हस्तक्षेपाची गरज नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला पैसे काढायचे आहेत, बँकेत न जाता तुम्ही एटीएम मशीनमध्ये जाता, एटीएम मशीनमध्ये कार्ड इन्सर्ट करता, पिन दाबता, हवी ती रक्कम तुम्ही मागता, ती तुम्हाला मिळते. ते मशीन कसं आहे, स्वयंचलित आहे, तिथं कोणी माणूस नाही आहे काम करायला तुम्हाला व्यवहार पूर्ण करायला. अगदी त्या पद्धतीनं शेअर बाजारातले जे जे व्यवहार तुम्हाला करायचे आहेत, शेअरची खरेदी करायची आहे, तुम्हाला कुठल्या व्यक्तीची मध्यस्थाची गरज नाहीये, शेअरची विक्री करायची, तुम्हाला मध्यस्थाची गरज नाहीये, तुम्हाला अशी काही सॉफ्टवेअर्स, अशी काही व्यवस्था प्रणाली आता राष्ट्रीय शेअर बाजाराने उपलब्ध करून दिली आहे की तुम्हाला स्वतःला जर शेअर बाजाराचं थोडंसं ज्ञान असेल तर तुम्ही स्वतः सुद्धा कर्जरोखे, शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स ह्या सगळ्या बाबतीतली खरेदी विक्री ही तुम्ही करू शकता. अशा प्रकारचं स्वयंचलित रोखे बाजार म्हणून हा राष्ट्रीय रोखे बाजार आता बघितलं जातं. राष्ट्रीय रोखे बाजाराचं मुख्य कार्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे. जसं मुंबई शेअर बाजार म्हणलं की मुंबईला तर ते आहेच, मात्र राष्ट्रीय शेअर बाजाराचं सुद्धा कार्यालय, मुख्य कार्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे. आणि म्हणून मुंबईला जी आपण आर्थिक राजधानी म्हणतो ना, याचं कारण असं, आमची रिझर्व्ह बँक, देशाची बँकांची बँक, सरकारची बँक, पैसे छापणारी बँक, मुख्य कार्यालय कुठे, मुंबई. सगळ्यात आशिया खंडातला सर्वात मोठा शेअर बाजार मुंबई शेअर बाजार, मुख्य कार्यालय मुंबई. राष्ट्रीय शेअर बाजार, त्याचं मुख्य कार्यालय मुंबई. अनेक राष्ट्रीय संस्था अशा आहेत की ज्यांची कार्यालय आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, यांची सुद्धा कार्यालय मुंबईमध्ये आहेत. आणि म्हणून देशाचं अर्थकारण हे मुंबईतून चालतं, आणि म्हणून देशाच्या मुंबईला आपण आर्थिक राजधानी असं आपण संबोधतो. इथं हे सगळं सांगण्याचं कारण, देशाच्या राष्ट्रीय रोखे बाजाराची मुख्य कार्यालय, मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे, हे वैशिष्ट्य आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक हा आपण निफ्टी या नावाने ओळखतो. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आपण सेन्सेक्स या नावाने ओळखतो. राष्ट्रीय शेअर बाजाराचा जो निर्देशांक आहे, म्हणजे राष्ट्रीय शेअर बाजारामधल्या रोख्यांची खरेदी विक्री झाल्यामुळे बाजारातली काय स्थिती आहे, आजची स्थिती काय, ही कळण्याकरता आपण निर्देशांकाचा वापर करतो. आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचं जेव्हा ही उलाढाल आम्हाला बघायची आहे, काय नेमकाचा शेअर बाजाराची स्थिती, तर ही आम्हाला निफ्टी 50 हा मुख्य निर्देशांक आहे. आणि देशातील महत्वाच्या यामध्ये 50 कंपन्यांचा सहभाग आहे. जसा सेन्सेक्समध्ये देशातल्या प्रमुख 30 कंपन्यांचा सहभाग आहे, तसा राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये निफ्टी हा जो काही शेअर निर्देशांक आहे, याच्यामध्ये 50 कंपन्यांचा शेअर बाजार आहे.
किंवा यांच्या शेअरचा आधार घेऊन शेअर बाजाराच्या निफ्टीचा निर्देशांक हा तयार होतो. नॅशनल स्टॉक एक्सचेंज राष्ट्रीय रोखे बाजाराला रोख बाजार म्हणूनही कायदेशीर मान्यता ही 1993 ही प्राप्त झाली. 92 स्थापना झाली आणि 93 रोखे बाजार म्हणून कायदेशीर मान्यता अशा अर्थानं प्राप्त झाली की त्यासाठी कायद्याचा आधार देऊन रोखे बाजाराची स्थापना केली व त्यासाठी काही सुधारणा रोखे बाजाराच्या कायद्यामध्ये करण्यात आली, कारण हा राष्ट्रीय स्तरावरती काम करणारा रोखे बाजार होता. म्हणून 93 याला कायदेशीर मान्यता मिळाली. नॅशनल स्टॉक एक्सचेंजने 2008 सिक्युरिटीज लेंडिंग अँड ब्रोविंग स्कीम SLBS ही योजना सुरू केली, ज्याला आपण म्हणूया मुंबई रोखे बाजारामध्ये जी नवनवीन प्रणाली अद्ययावत केली अशाच प्रकारची प्रणाली ही राष्ट्रीय रोखे बाजारामध्ये सुद्धा अवलंबण्यात आली किंवा सुरू करण्यात आली, ज्याच्यामुळे गुंतवणूकदारांना आणि भांडवल वापरणाऱ्या उद्योजक व्यावसायिकांना याचा फायदा झाला. तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही सिस्टीम फार महत्वाची होती. सन 2012 हे एक वैशिष्ट्य फार महत्वाचं आहे. सन 2012 राष्ट्रीय रोखे बाजाराने लघु उद्योगासाठी एक विशेष स्कीम ही तयार केलेली आहे. म्हणजे ज्याला आपण स्मॉल स्केल इंडस्ट्री ज्याला आपण म्हणतो, त्यांना सुद्धा भांडवलाची उपलब्धता राष्ट्रीय रोखे बाजारातून व्हावी किंवा शेअर बाजारातून व्हावी यासाठी राष्ट्रीय रोखे बाजाराने यासाठी विशेष प्रयत्न केलेला आपल्याला बघायला मिळतो. तो म्हणजे 2012 राष्ट्रीय शेअर बाजाराची शाखा जी आहे ती मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता या ठिकाणी त्यांचे शाखा कार्यालय आहे. याशिवाय नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून महत्वाच्या 12 बँकांच्या शेअर्सवर आधारित डेरिव्हेटिव्ह सुद्धा जारी केलेला आहे, ज्याला आम्ही निफ्टीच्या माध्यमातून जसे 50 कंपन्या महत्वाच्या ज्या शेअर बाजारामध्ये गृहित धरल्या जातात किंवा त्यांच्या विचारातून त्यांच्या व्यवहारातून निफ्टीचा निर्देशांक प्रदर्शित होतो, अगदी त्या पद्धतीने देशातल्या प्रमुख 12 बँकांच्या शेअर्सचा सुद्धा अंतर्भाव आता निफ्टीमध्ये केलेला हा आपल्याला बघायला मिळतो. हे एक वैशिष्ट्य राष्ट्रीय रोखे बाजाराचं आपल्याला इथं लक्षात घ्यावं लागेल. आणखी दोन वैशिष्ट्य सगळ्यात महत्वाची, 1 जुलै 2016 म्हणजे अलीकडं ज्याला आपण म्हणूया NASE म्हणजे इलेक्ट्रॉनिक डेबिट बँडिंग प्लॅटफॉर्म इलेक्ट्रॉनिक. आता जसं की मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मुंबई रोखे बाजाराने तुम्हाला कोणालाही परस समोरासमोर न येता सुद्धा काही व्यवहार पूर्तता करण्याची जी व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे, स्वतंत्र प्लॅटफॉर्म डेव्हलप केलेला आहे, अगदी तशाच पद्धतीचा प्लॅटफॉर्म आता आपल्याला नॅशनल स्टॉक एक्सचेंज ज्याला राष्ट्रीय रोखे बाजाराने सुद्धा उपलब्ध करून दिला आहे. आणि त्याच्यामुळे झालंय काय, लोकांना प्रत्यक्ष कुठल्याही मध्यस्थाची गरज न घेता फक्त त्याला शेअर बाजाराची माहिती असेल, राष्ट्रीय रोखे बाजार आणि मुंबई शेअर बाजार, तर या दोघांच्या मधला फायदेशीर आम्हाला आता गुंतवणूक कुठली आहे हे सगळं पाहण्याकरता इलेक्ट्रॉनिक सिस्टीम ही तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. एव्हाना तुमच्याकडे तुमची पत निर्माण करण्याचं काम सुद्धा, म्हणजे जसं मागाशी मी तुम्हाला 1 लाख रुपये तुमच्याकडे 1.5 लाख रुपयाची तुम्हाला खरेदी करायची, आता काय करायचं, तर अशा पद्धतीचे काही सातत्याने व्यवहार करणाऱ्या लोकांची जी ट्रान्झॅक्शन असतात असे काही अकाउंट तुम्हाला उपलब्ध करून दिले की त्या अकाउंटवरून तुम्हाला अशा प्रकारचे डेबिट घेऊन तुम्हाला काही व्यवहार करता येतात अशी व्यवस्था ही तो उपलब्ध झालेली आपल्याला बघायला मिळते. याशिवाय मुंबई शेअर बाजाराप्रमाणेच राष्ट्रीय रोखे बाजाराने सुद्धा ट्रेनिंग सेंटर आणि ट्रेडिंगसाठी ऍप्लिकेशन्स नवीन सॉफ्टवेअर उपलब्ध केलेली आहेत आणि त्याची प्रशिक्षण सुद्धा ते राष्ट्रीय रोखे बाजाराने सुद्धा उपलब्ध केलेली आपल्याला बघायला मिळतात. सांगण्यात तात्पर्य काय, आता NSE हे मोबाईल ऍप्लिकेशन हे सहजपणे तुम्हाला मला सुद्धा मोबाईलमध्ये जर डाउनलोड करून घेतलं तर त्याच्या माध्यमातून आम्हाला राष्ट्रीय शेअर बाजारातल्या व्यवहारांमध्ये सहभागी होता येतं, इतकं सुलभता ह्या राष्ट्रीय रोखे बाजारांनी तयार केली आपल्याला बघायला मिळते. अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचा भाग बघायचा तो म्हणजे भारतीय रोखे बाजाराचे दोष काय आहेत. भारतीय रोखे बाजाराचे दोष बघत असताना आणि शिवाय उत्तम रोखे बाजार होण्याकरिता काय काय असावं हे एक 15-20 मिनिटाचा भाग आपला आता राहिलेला आहे, मात्र आपला इथं वेळ आता संपत आला आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी थांबणार आहोत आणि उद्याच्या तासाला आपण हे बघणार आहोत की भारतीय रोखे बाजाराचे दोष काय, समस्या काय आणि तो बाजार आणखी चांगला होण्यासाठी आपण काय काय करू शकतो ही बाब आपल्याला अगदी थोडक्यामध्ये पुढच्या तासाला बघायची. तोपर्यंत आपण इथं थांबूया. धन्यवाद. थँक्यू.